बेल्लेतील आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये पार पडला चिरंजीव सुमित व चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी आलिशा यांचा शुभविवाह। चिरंजीव सुमित हे बेल्लेगावातील ग्रामनेते रामुदादा बोरचटे यांचे नातू तर चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी आलिशा ही कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ यांची नात असल्याने या विवाहाला तालुक्यातील मान्यवरांसह नातेवाईक मित्रमंडळी यांची उपस्थिती लक्षणीय होती। पारनेर तालुक्याचे आमदार निलेशजी लंके, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल शेठ तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर शेठ पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे माजी सभापती रघुनाथ शेठ लेंडे, महाराष्ट्रप्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भालचंद्रजी नलावडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार, मोहितजी ढमाले, शरदजी लेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंगजी गाडगे, प्रकाश शेठ ताजने, तुषारजी थोरात, निवृत्ती शेठ काळे, धुंडीभाऊ शेठ पिंगट, शिवाजीराव नलावडे, वल्लभ शेळके सर, निवृत्ती शेठ घोडके, हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे, हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे आदी मान्यवरांसह बेल्लेवीत कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक, साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक व इतरही मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत गुंजाळवाडीचे सरपंच लवशेठ गुंजाळ यांनी केले तर आभार कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक निलेश शेठ बोरचटे यांनी मानले। या विवाहाचे सूत्रसंचालन गणेश चोरे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। अब रो तो
झा।